सॉरी, मला गेम थरी एवढी फार माहीत नाही त्याच्यामुळे मी जास्त काय याबद्दल बोलू शकणार नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. ऑर हाऊ विल यू रिलेट दीज टू डिफरंट हेड्स, दॅट इज फर्स्ट इज सोशिओ पॉलिटिकल आयडिओलॉजी अँड सेकंड इज अ सायंटिफिक फिलॉसॉफी. सॉरी, म्हणजे एकाच प्रश्नाचं मी थोडंफार बोलू शकतो, पण व्यासपीठावरनं बोलणं आहे की माझी त्याच्याबद्दलची एक्सपर्ट नाही, त्यामुळे मी सोडून देतो हा प्रश्न, ऑप्शनला टाकतो म्हणा. प्रत्येकाचे क्षमतेप्रमाणे, प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे सूत्र बदलून लेनिनने प्रत्येकाला क्षमतेप्रमाणे योगदानाप्रमाणे असे काही लेनिन नाही केलं. हे मार्क्स कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्येच सोशॅलिझम आणि कम्युनिझम ह्याच्याबद्दलच्या दोन क्लिअर डिस्टिंक्शन मार्क्सनीच मांडलं होतं, त्यामुळे एक लेनिनने स्वतः केलं नाही. कारण लक्षात घ्या, एकाच दिवशी आपल्याला मोठं होता येत नाही. म्हणजे आपल्याला बलवान व्हायचं असेल तर आपल्याला स्टेजेसमधनं जावं लागतं. म्हणजे लहान मुलाचा एकदम मोठा माणूस होऊ शकत नाही, त्याला किशोरावस्था एक असतेच. त्यामुळे ही सोशॅलिझम ही समाजाची किशोरावस्था आहे, त्या अवस्थेतनं जाऊनच तो कम्युनिझमकडे जाणार आहे, म्हणून ते तसं करावं लागलं. क्युबा सारखे देश सोडले तर आज कम्युनिझम अयशस्वी होताना का दिसतो? यस, हा अतिशय रिलेव्हंट प्रश्न आहे. याचं खूप खोलात उत्तर द्यायला पाहिजे. मी अगदी दोन तीन ओळीत सांगतो. मी असं सांगेन की कम्युनिझमची ॲप्लिकेशन करत असताना दोन गोष्टी सांगतो. एक म्हणजे ॲप्लिकेशन करत असताना, इंटरप्रिटेशन करत असताना काही झालेल्या चुका, हा एक भाग. कोणी म्हणजे चुकाच होत असतील तर मग तुमची आयडिओलॉजी खरी आहे असं तरी कसं म्हणायचं? मी चुकांवरती सगळं टाकत नाही आहे, काही प्रमाणात चुका हा एक घटक आहे.